सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. तब्बल 7 महिन्यानंतर आटपाडीत भरला शेळ्या मेंढ्यांचा बाजार. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा येथील शेळ्या मेंढ्यांचा आठवडी बाजार तब्बल 7 महिन्यांपासून बंद होता. तो आजपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुन्हा सुरू झाला. या बाजारामुळे माणदेशाच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. आटपाडीतील शेळ्या मेंढ्यांचा बाजार सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आटपाडीतील बोकडाचे मटण हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या बाजारात दर आठवड्याला 100 अधिक टेम्पो भरून बकऱ्या आणि मेंढ्या बाहेर जातात. खरेदीसाठी सांगली, कोल्हापूर आणि गोव्याहून अनेक मोठे व्यापारी येतात. येथे विक्रीसाठी मान, खटाव, सांगोला तालुक्यातील शेतकरी शेळ्या, मेंढ्या आणि बकरे घेऊन येतात. बाजारात वर्षाला 200 ते 250 कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र 22 मार्चपासून करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शेळ्या मेंढ्यांचा बाजार बंद होता. 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावर हा बाजार सुरू करण्यात आला. सर्व नियमांचे पालन करून हा बाजार भरला गेला. मार्केट कमिटीच्या आवारामध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली, त्याचबरोबर मास्कची सक्ती करण्यात आली. 7 महिन्यानंतर ही पहिल्याच बाजारात मोठ्या प्रमाणावर शेळ्या मेंढ्यांची आवक झाली. त्याचबरोबर व्यापारही मोठ्या प्रमाणात आले होते. संपूर्ण मानव देशाचं अर्थचक्र ही शेळी व मेंढी यावर अवलंबून आहे, म्हणून या बाजाराला विशेष महत्त्व आहे. बाजार सुरू झाल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बाजार समिती आठपाडीमध्ये साधारण या कोरोनाच्या काळात 5-6 महिने आपल्या शेळ्या मेंढ्यांचा आठवडा बाजार बंद होता. आज आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलमध्ये आज शेळ्या मेंढ्यांचा बाजार सुरू होत आहे. साधारण आज आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा त्यांना या लॉकडाऊन नंतर आलेला जो त्यांना समस्या होत्या त्या समजून घेण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आज तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी थोडंसं समाधानकारक असं वाटतं की ज्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला आज या ठिकाणी भाव मिळाला आहे. तर निश्चित आणि व्यापारी वर्गातही सध्या आता प्रसन्नता आहे की बाबा त्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे सुद्धा त्यांना या ठिकाणी माल मिळाले. तर निश्चित लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा बाजार चालू केला आहे. तर असंच या ठिकाणी बाजार चालू राहावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा आम्ही या मार्केट कमिटीतर्फे नेहमीच प्रयत्नशील राहू, या एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. ऊसतोड कामगारांचा संप चिघळलेला असताना पंकजा मुंडेंचं कामगारांना कारखान्यावर जाण्याचं आवाहन. ऊसतोड कामगारांचा संप चिघळताना असला तरी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना कारखान्यावर जाण्याचं आवाहन केले. ऊसतोड मजूर मुकादमाच्या कमिशनमध्ये 150% वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी ऊसतोड कामगारांचा संप पुकारण्यात आलाय. एकीकडे 150% भाव वाढ मागत असतानाच पंकजा मुंडेने कामगारांसाठी 21 रुपयांची भाववाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या समिती आणि पंकजा मुंडे यांच्यामधील वाद चिकळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं इगतपुरीत जोरदार स्वागत. उत्तर महाराष्ट्राचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या घोटी इगतपुरी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, आणखीन तो मजबूत करण्यासाठी आपणही हातभार लावू असा विश्वास माजी मंत्री
खडसे यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, संदीप कुळवे, बाळासाहेब गाढवे, केरुदादा खतेले, संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पंचायत समितीचे माजी सभापती, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे आदी पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वागत केले। यावेळी त्यांच्यासमवेत जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणीताई खडसेही होत्या। भारतीय जनता पार्टीमध्ये मला त्रास दिला गेला, एकनाथ खडसे। आज नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाथाभाऊंनी काही खुलासे केले। भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 4 वर्षांपासून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, माझ्या चौकशीनंतर मी निर्दोष सुटलो, या गोष्टीचा त्यांनी खुलासा केला। पुढे खडसे म्हणाले, मला टेन्शन राहिले नाही, आता दुसऱ्यांना टेन्शन देण्याची वेळ आली आहे। खडसेंना पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीत आल्यावर कुठल्या पदावर काम करायला आवडेल असे विचारलं असता त्यांनी सांगितले की मी एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे। महाराष्ट्रात राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी असतो या दोन्ही पक्षाने माझं स्वागत केले। 40 वर्ष संघटना म्हणून आम्ही जबाबदारी स्वीकारली। भारतीय जनता पार्टी मारवाडी भट ब्राह्मण या पक्षाची ओळख पूर्वी होती। या पक्षात काम करत आम्ही भट मारवाडी याला बहुजन म्हणून ओळख निर्माण केली। महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे 70% पंचनामे पूर्ण। महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे 70% पंचनामे पूर्ण झाले आहेत। आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार महाराष्ट्रातील 35 लाख हेक्टर शेती बाधित झाली आहे। यामध्ये 15 ते 20 लाख हेक्टर वाढ होऊ शकेल, एकूण 45 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असावे असा आमचा अंदाज आहे। केंद्र सरकारने मदतीवरून भेदभाव करू नये, विरोधी नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करण्याऐवजी केंद्राने बिहारला मदत देताना बिहार सरकारकडून प्रस्ताव मिळाला होता का हे सांगावं। चंद्रकांत पाटील यांनी खोटे आरोप करण्याऐवजी समोरासमोर येऊन बोलावे असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केलं। सांगलीमध्ये कदम हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीने आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे याचं भान ठेवून वागावे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी असं वक्तव्य केले। काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, या पार्श्वभूमीवर कदम बोलत होते। मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेने केली मारहाण। कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावणारे राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केल्याची घटना घडली, त्यामुळे वर्दीवर हात उचलणाऱ्याचं काय करायचं हा प्रश्न विचारला जात आहे। मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली, वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसांनी तिला रोखत कारवाई केली, परंतु पोलिसांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा करत महिलेने पोलिसांना मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या मारहाण प्रकरणी महिला आरोपी साध्विका तिवारी आणि तिचा मित्र मोहसिन खान यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये अतिवृष्टीने फळबागांचेही कधीही न भरून येणारं नुकसान। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये द्राक्षबागेचा आगार असणाऱ्या कासेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट वाढून ठेवले आहे। द्राक्षबागा काही ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या आहेत, तर यंदाचा द्राक्ष हंगाम महिनाभर पुढे जाण्याची शक्यता आहे। कासेगाव भागात द्राक्षबागेच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून झाले आहेत। अशातच मुख्यमंत्र्यांनी काल फळबागासाठी हेक्टरी 25,000 रुपयांची मदत जाहीर केली, पण जर एकरी खर्च 1,00,000 रुपये असेल तर हेक्टरी 25,000 कुठे पुरणार हा प्रश्न आहे। सरकारला मदत करायची असेल तर द्राक्ष फळबागेसाठी एकरी 50,000 रुपयांची मदत करण्याची मागणी होत आहे, अन्यथा पुढचा हंगाम घेण्याची तयारी करता येईल। नाणेगाव येथील खराब विद्युत ट्रान्सफॉर्मर अखेर बदलला। नाणेगाव तालुका कराड येथील खराब झालेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर त्वरित बदली करा, अन्यथा शिवसेना स्टँडने आंदोलन केले जाईल असा इशारा येथील शिवसेना शाखेने महावितरणला दिला होता। याची दखल घेत महावितरणने त्वरित तेथील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत। दरम्यान नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे 1 आठवड्यापासून येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। पिठाच्या गिरण्या तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल्स बंद होत्या, त्यामुळे येथील ग्रामस्थांना खास करून महिला वर्गाला विविध अडचणींना
सामना करावा लागत होता। तसेच खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम येथील शालेय विद्यार्थ्यांवरती होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। अशा एकंदरीत गंभीर परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थ हवालदिल होऊन आंदोलनाच्या पवित्र्यात होते। हा सामाजिक लोकहिताचा प्रश्न असल्यामुळे यावरती त्वरित कारवाई करून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा सेनेकडून देण्यात आला होता। याची दखल घेत महावितरणने खराब झालेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर बदलल्याने नाणेगावकर ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत। राज्य सरकारने केंद्राकडे शेतकऱ्यांच्या अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा। राजू शेट्टी, अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने 10,000 कोटींची मदत जाहीर केली, याचं स्वागतच, पण ही मदत अपुरी आहे। एवढ्याने शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही। राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा व राज्यातील विरोधी पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा असे मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। चंद्रकांत दादा, तुम्हाला काहीही न करता मंत्रीपदांसह सगळं मिळालं, एकनाथ खडसे। चंद्रकांत दादा, तुम्हाला काहीही न करता मंत्रीपदासह सगळं मिळालं। कोल्हापुरात तुमचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य नाही, आमदार खासदार तर सोडा, मी जे मिळवलंय ते मनगटाच्या जोरावर मिळवलंय, आई तर काहीही मिळालं नाही, असा प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना दिले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। आमचा पत्ता, टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा।